नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जे पण विद्यार्थी मित्र आहेत पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहात त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की गव्हर्नमेंटने म्हणजेच महाराष्ट्र सरकारने जे पावसाळी अधिवेशन होतं त्याच्यामध्ये मंजूर केलेलं आहे 18,552 जागाची मेगा भरती होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, हे देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून सांगितलं आहे। मित्रांनो, तर सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, ज्यांचं पण सिलेक्शन मागच्या जे 2021-22 भरती होती त्याच्यामध्ये झालेलं नाही व आता त्यांना खूप मोठा असा चान्स आहे मित्रांनो या भरतीमध्ये लागण्याचा। तर मित्रांनो, तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर ही भरती होणार आहे मित्रांनो, आणि सर्वांना या गव्हर्नमेंट नोकरीची संधी मिळणार आहे व जॉईन होण्याचे 100% चान्सेस आहेत। तुम्हाला माहितच आहे मित्रांनो की मागील भरतीमध्ये मेरिट हे खूप जास्त लागले होते, काही रंकी ज्या जागा होत्या त्या खूपच कमी होत्या। तर मित्रांनो, ह्यावेळेस आपल्याला 18,552 जागा अशा भेटणार आहे आणि मेरिट पण जास्त लागणार नाही। तर मित्रांनो, भरपूर असे मित्र आहेत किंवा जे पण तयारी करतात तर ते काही काही कारणं अशी आहेत की डॉक्युमेंटमध्ये पण नाही का रिजेक्ट झालेले आहेत, काहीचे डॉक्युमेंटमध्ये नावात बदल किंवा काहीचे डॉक्युमेंट काढलेले नव्हते व त्यांनी बिना डॉक्युमेंटचे काही सिरियल नंबर किंवा काही टाकून फॉर्म भरले होते, पण काहींना ऐन वेळेस जे डॉक्युमेंट काढायला टाकले ते भेटले नाहीत। तर मित्रांनो, तुम्हाला पण ह्या भरतीच्या अगोदर जे डॉक्युमेंट आहे तुमचे कास्ट सर्टिफिकेट म्हणा किंवा नॉन क्रिमिनल डोमिसाईल हे तुम्हाला डॉक्युमेंट आहे ते रेडी करून ठेवायचे आहे, जे तुमचे 10वी 12वीचे गुणपत्रक आहे ते पण रेडी करून ठेवायचे आहे, जे पण तुम्हाला एज्युकेशनल डॉक्युमेंट आहे कास्टद्वारे जे डॉक्युमेंट आहे EWS अशा प्रकारे जे डॉक्युमेंट आहे ते पण काढून ठेवायचे आहे, ज्याच्यात बदल झाले ते पण करेक्शन करून घ्या लवकरात लवकर, कारण की ह्या येणाऱ्या भरतीमध्ये हे डॉक्युमेंट लागणारच आहे आणि तुम्हाला ऐन टायमाला करेक्शन करायला व डॉक्युमेंट काढायला वेळ कमी असतो। आणि ही भरती ही कन्फर्म झालेली आहे मित्रांनो, येणाऱ्या ह्या 6 महिन्यात ते 1 वर्षामध्ये ही भरती होणार आहे, त्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट काढायचे आहे। आणि जी मैदानी चाचणी आहे त्याच्यामध्ये सेमच जे इव्हेंट होतात तेच इव्हेंट राहणार आहे, आणि जे नवीन सिलेबस आहे तो आता तुम्ही बघू शकतात ऑनलाईन यूट्यूबवर पण, भरपूर असे जे चालू घडामोडी गणित नवीन नवीन ट्रिक्स आलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण बदल झालेले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता आणि आतापासून जर अभ्यासाच्या आणि भरतीच्या तयारीला लागला तर तुमचे पण सिलेक्शन हे 100% होणार आहे। जे पण पोलीस भरती देऊ इच्छितात मित्र आपले ते पण आत्तापासून जरी प्रॅक्टिसला लागले तर त्यांचे सिलेक्शन होण्याचे 100% चान्स वाढणार आहे, कारण की खूप आणखी टाईम आहे प्रॅक्टिससाठी पण आणि अभ्यासासाठी पण। तर तुम्ही तयारी लागून जा मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसातच ही भरती चालू होणार आहे आणि ह्या भरतीची जी नोटिफिकेशन आहे किंवा काही अपडेट असेल ते आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटतच राहते तुम्हाला। आणि जे अर्ज करायची प्रोसेस आहे ती आहे त्याची आपण दिलेलेच आहेत, तुम्ही आपले यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघू शकतात त्याच्यामध्ये पण अर्ज कसे करतात ते पण दिलेले आहेत, आणि येणारे काही अपडेट पण आपल्या यूट्यूब चॅनल पळत राहते। आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो, आणि जे पण तुमचे नातेवाईक आहे किंवा मित्र आहेत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, त्यांना पण याची इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे मित्रांनो आणि त्यांना पण याचा फायदा झाला पाहिजे। येणारे काही दिवसात ही भरती होणार आहे, मेगा भरती आहे 18,552 जागाची, यासाठी ते पण तयारीला लागून जातील आणि तुम्ही पण तयारीला लागू जा, कारण की हेच आहे बेरोजगारांना खूप मोठा चान्स आहे गव्हर्नमेंटमध्ये भरती होण्याचा आणि गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ याच्यावरतीच होता डिटेलमध्ये, तुम्ही आणखी जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही ट्विटरवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांचे अकाउंट आहे त्यामध्ये ट्विट पण बघू शकतात, ऑफिशियल ट्विट दिलेले आहे आणि हे पावसाळी अधिवेशनमध्ये पण मान्य केलेलं आहे, तर यासाठी तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा। आणि या जी अपडेट आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल तुम्हाला। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद।